कोल्हापूरच्या शहरातल्या आमदार पहिल्या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे, गाजर घेऊन आंदोलन आंदोलनाला बसलाय. तुम्ही त्या ठिकाणी गेलात जयश्री पाटलांकडे आणि त्यांना काय नेमकं सांगितलंय, कारण तुमची मागणी आहे. जयश्री पाटील ताईने जे काही आज आंदोलन पायऱ्यावर बसून केलं त्याची आम्ही दखल घेतली आणि माननीय मंत्री गिरीश महाजन आता त्यांना तातडीनं मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जात आहेत. त्यांचा कोल्हापूरच्या विकास आराखड्यासंबंधात जो काही प्रश्न होता तो सर्वांच्या भावनेला किंवा सर्वांसाठी होता, म्हणून त्याची दखल घेऊन तातडीने मुख्यमंत्री साहेब त्याच्यावर घोषणा करतील. ज्या पद्धतीने आज विरोधकांनी गाजर घेऊन आंदोलन केलेलं आहे, आमदारांना देखील अशाच पद्धतीचं गाजर दिलं आहे. विरोधकांना गाजराबद्दलचे जास्त गोडी आहे, चव आहे. त्या टायमाला लोकांना दाखवलेलं गाजर त्यांना आज आठवलेलं आहे. आताही त्यांनी जे काही आंदोलन केलंय त्या लोकसभेच्या वेळेला सर्वसामान्य जनतेला घटना बदलणार वगैरे ह्या पद्धतीचं जे काही गाजर दाखवलं होतं त्यामुळं त्यांना मिळालेला थोडा बहुत जो काही विजय आहे त्या मस्तीमध्ये आज त्यांनी पुन्हा ते गाजर लोकांना दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु लोक आता यांच्या गाजराला भूलणार नाहीत, त्यांना त्यांची जागा ही येत्या विधानसभेत दिसेल. म्हणून अशा ह्या गाजर कांदा असं करून आंदोलन करून त्यांना वाटतं सहानुभूती मिळेल, परंतु अशी सहानुभूती मिळत नसते. जेव्हा तुमच्याकडे सत्ता होती त्या टायमाला जर तुम्ही काम केले असते तर निश्चित जनता तुमच्या बरोबर राहिली असते. मंत्रिमंडळ विस्तार गाजर आहे असं कोणी सांगितलं? जेव्हा 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 केव्हा मुख्यमंत्री डिक्लेअर करतील त्या टायमाला विस्तार होईल, परंतु कोण मंत्री होईल याच्याशी विरोधकांना काही घेणं देणं नाही. खऱ्या अर्थानं तो मंत्री असलेल्या सत्ताधाऱ्यांच्या अंतर्गत प्रश्न आहे. म्हणून याच्याबद्दलचं त्यांना आपुलकी किंवा त्यांना असं वाईट वाटण्यासारखं काही नाही. त्यांना कुणाला मंत्री बनायचं नाही किंवा त्यांना घेणार येणार नाही. विधानसभेला केवळ 4 महिने उरलेले आहेत, अशात मंत्रिमंडळ याचा सर्वस्वी विचार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांनी केलेला आहे. मला वाटतं त्या संदर्भामध्ये ते लवकरच निर्णय घेतील आणि त्याची माहिती आपल्याला मिळेल. आजच्या बजेटमध्ये देखील अशाच पद्धतीचं ते त्यांना आता गाजराशिवाय काही दिसणार नाही. तेच गाजर एक दिवस आता लोक त्यांना दाखवणार आहेत. म्हणून आजचं जे बजेट आहे ते सर्वसामान्याच्या हिताचं असणार आहे, सर्वसामान्याला दिलासा देणारं असणार आहे आणि हे सरकार आपलं आहे असं सर्वांची भावना होईल या पद्धतीने हे बजेट सादर केले जाणार. संभाजीनगरचा विषय आहे. जयश्री पाटील ताईने जे काही आज आंदोलन पायऱ्यावर बसून केलं त्याची आम्ही दखल घेतली आणि माननीय मंत्री गिरीश महाजन आता त्यांना तातडीनं मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जात आहेत. त्यांचा कोल्हापूरच्या विकास आराखड्यासंबंधात जो काही प्रश्न होता तो सर्वांच्या भावनेला किंवा सर्वांसाठी होता, म्हणून त्याची दखल घेऊन तातडीने मुख्यमंत्री साहेब त्याच्यावर घोषणा करतील. ज्या पद्धतीने आज विरोधकांनी गाजर घेऊन आंदोलन केलेलं आहे, आमदारांना देखील अशाच पद्धतीचं गाजर दिलेलं आहे. विरोधकांना गाजराबद्दलचे जास्त गोडी आहे, चव आहे. गेली 2.5 वर्ष जेव्हा हे सत्तेत होते त्या टायमाला लोकांना दाखवलेलं गाजर त्यांना आज आठवलेलं आहे. आताही त्यांनी जे काही आंदोलन केलंय त्या लोकसभेच्या वेळेला सर्वसामान्य जनतेला घटना बदलणार वगैरे ह्या पद्धतीचं जे काही गाजर दाखवलं होतं त्यामुळं त्यांना मिळालेला थोडा बहुत जो काही विजय आहे त्या मस्तीमध्ये आज त्यांनी पुन्हा ते गाजर लोकांना दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु लोक आता यांच्या गाजराला भूलणार नाहीत, त्यांना त्यांची जागा ही येत्या विधानसभेत दिसेल. म्हणून अशा ह्या गाजर कांदा असं करून आंदोलन करून त्यांना वाटतं सहानुभूती मिळेल, परंतु अशी सहानुभूती मिळत नसते. जेव्हा तुमच्याकडे सत्ता होती त्या टायमाला जर तुम्ही काम केले असते तर निश्चित जनता तुमच्या बरोबर राहिली असते. मंत्रिमंडळ विस्तार गाजर आहे असं कोणी सांगितलं? जेव्हा 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 केव्हा मुख्यमंत्री डिक्लेअर करतील त्या टायमाला विस्तार होईल, परंतु कोण मंत्री होईल याच्याशी विरोधकांना काही घेणं देणं नाही. खऱ्या अर्थानं तो मंत्री असलेल्या सत्ताधाऱ्यांच्या अंतर्गत प्रश्न आहे. म्हणून याच्याबद्दलचं त्यांना आपुलकी किंवा त्यांना असं वाईट वाटण्यासारखं काही नाही. त्यांना कुणाला मंत्री बनायचं नाही किंवा त्यांना घेणार येणार नाही. विधानसभेला केवळ 4 महिने उरलेले आहेत, अशात आता मंत्रिमंडळ याचा सर्वस्वी विचार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांनी केलेला आहे. मला वाटतं त्या संदर्भामध्ये ते
लवकरच निर्णय घेतील आणि त्याची माहिती आपल्याला मिळेल. आजच्या बजेटमध्ये देखील अशाच पद्धतीचा अहो ते त्यांना आता गाजराशिवाय काही दिसणार नाही, तेच गाजर एक दिवस आता लोक त्यांना दाखवणार आहेत. म्हणून आजचं जे बजेट आहे ते सर्वसामान्यांच्या हिताचं असणार आहे, सर्वसामान्यांना दिलासा देणारं असणार आहे आणि हे सरकार आपलं आहे असं सर्वांची भावना होईल या पद्धतीने हे बजेट सादर केले जाणार. संभाजीनगरचा विषय आहे, दौलतबाई किल्ल्यावर भारत माता मंदिर, पेशवेकालीन मंदिर, जनार्दन स्वामी मंदिर पूजेसाठी बंद केले. त्या संदर्भामध्ये मी आता माननीय मुख्यमंत्र्यांना भेटतोय आणि ते दर्शनासाठी ते मंदिर उघडावेत अशी त्यांना विनंती करतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.